सलाम नमस्ते, मी आहे अशोक बस्ते। दहीपूल येथे मोदक फेस्टिवल चालू आहे, तो पण म्हणजे आपल्या फेमस महावीर डेअरी अँड स्वीटमध्ये। चला तिथे मोदक कसे बनतात ते बघूया। तळलेल्या मोदकमध्ये खोबरे, पिवर, तूप, खवा, जायफळ, इलायची, साखर वापरली जाते। मंद तवामध्ये तळून एकदम कुरकुरीत बनवले जातात हे आपले तळलेले मोदक। आणि हे काय किलो असतात? हे आपण 320 रुपये किलो विकतो व तसेच होलसेलमध्ये बी ती विक्री आपण 260-280 रुपयापर्यंत करतो। तळलेले मोदक एकदम छान आणि सुंदर, आणि काय क्वालिटी पण आणि क्वांटिटी पण दोन्ही व्यवस्थित। आणि मी जसं दुकान चालू आहे महार मिठाई, त्यांनी जसं ज्या दिवसापासून तळलेले मोदक चालू केले त्या दिवसापासून आम्ही घेऊन जातो, आणि रोज प्रसादाला आमच्या घरचेच तळलेले मोदक असतात। कसे वाटतं महावीरवाल्यांचे? चांगले वाटते, गणपती बाप्पा आले की आम्हाला चांगलं वाटतं, एकदम चवला बी चांगली। १९५० पासून महावीर डेअरी व स्वीट हे नाशिककरांना उच्च क्वालिटी व चांगली सेवा देत आहे। तसेच महावीर डेअरी येथे गणपती उत्सवाच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवते, त्यात तळलेले मोदक, पक्का पेढा मोदक, काजू मोदक, केसर मोदक, मलई मोदक, बदाम मोदक, चॉकलेट मोदक असे वेगवेगळ्या प्रकारचे दरवर्षी येथे मोदक बनत असतात, आणि नाशिककरांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद असतो। गणेशोत्सव म्हटला की एकच नाव आठवते मोदकांकरता, ते म्हणजे महावीर डेअरी अँड स्वीट। इथून मी तळलेले मोदक दरवर्षी खरेदी करत असतो। तसेच यांच्याकडे चॉकलेट मोदक, काजू मोदक, केसर मोदक, बदाम मोदक असे विविध प्रकारचे मोदक इथे मिळत असतात। तसेच गणपती बाप्पाला आवडणारा मोतीचूर लाडू पण मी इथून खरेदी करतो। गौरी गणपती, महालक्ष्मीकरता लागणारे गुळ, साखरेचे अनारसे, चकली, करंजी, शंकरपाळे, लाडू, बालुशाही, म्हैसूर पाक, भाकरवडी, बर्फी, चिवडा, शेव इत्यादी महावीर डेअरी अँड स्वीटमध्ये मिळत असते। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आणि विसरू नका मित्रांनो, तुम्ही दहीपूलला आले का पक्का सुपारीवाल्याच्या बाजूला महावीर डेअरी अँड स्वीट नक्की ट्राय करा।